खापरखेड़ा स्थित देहगांव रंगारी की साई मंदिर में जाधव कुंभी समाज कल्याणकारी संस्था नागपुर की ओर से बड़ परिवार के दो विद्यार्थियों का सत्कार कार्यक्रम आयोजित किया गया था। कार्यक्रम के अध्यक्ष राजेंद्र कोरडी एवं प्रमुख अतिथि जिला पंचायत के सदस्य प्रकाश खापरे, पूर्व जिला पंचायत सदस्य छाया ढोले, सिल्लेवाड़ा के सामाजिक कार्यकर्ता बबन भड़, चिंदूजी दुगाने, साई बाबा सहकारी पंथ संस्था के अध्यक्ष मोरेश्वर मांगुलकर, चंद्रशेखर लांडे, मोहन सातंगे मंच पर उपस्थित थे। इस पश्चात पोटा चंकापुर में रहने वाले भड़ परिवार के अभिषेक पुरुषोत्तम भड़, इनका MBBS के लिए गवर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाल में चयन हुआ। साथ ही उनका छोटा भाई भी आयुष पुरुषोत्तम भड़ ने नीट परीक्षा में अच्छे गुण हासिल किए। इन दोनों को जाधव कुंभी समाज कल्याणकारी संस्था की ओर से 73,000 रुपए का चेक देकर सत्कार किया गया। इस वक्त सत्कार मूर्ति के पिता पुरुषोत्तम भड़ भी प्रमुखता से उपस्थित थे। बताया जा रहा है कि सत्कार मूर्ति के पिता धापेवाड़ा के कोलबा स्वामी विद्यालय में चपरासी पद पर कार्यरत है, मां गृहिणी है। इनकी परिस्थिति को देखकर जाधव कुंभी समाज भाइयों ने 73,000 रुपए का चेक देकर आगे की पढ़ाई के लिए शुभकामनाएं दी एवं सभी उपस्थित मान्यवरों ने अभिनंदन किया गया। कार्यक्रम का संचालन सतीश सातंगी ने किया और प्रास्ताविक प्रमोद ईके ने और आभार प्रदर्शन राजेंद्र काकड़े ने माना। कार्यक्रम को सफल बनाने के लिए विलास सोनारे, मिलिंद साबरे, संजय भोसे, विनोद दापुरकर, आशीष भड़, वैभव काकड़े, प्रशांत घुटाए ने अधिक परिश्रम लिया। NBCN न्यूज के लिए खापरखेड़ा से दिलीप गजबे की रिपोर्ट। हे सतत अभ्यास करण्याचा आणखी हार्डवर्किंग याचा परिणाम आहे। हा कोणताही मुलांनी त्याच्या जीवनात तसं अगर लक्ष ठेवून हे केलं, हार्डवर्क केलं तर त्यांना यश अवश्य मिळतो। असा कोणताही मुलगा नाही आहे, हुशार नावाचं असं कोणतं वर्ड नाही आहे। इंटेलिजंट टॅलेंटेड मुलं अलग असतात, इंटेलिजंट काय अलग असतात। टॅलेंटेड मुलं इनबॉर्न टॅलेंट असतात, ते पहिलीपासून हुशार असतात। एक मुलगा वाचते आणखी त्याला लक्ष देऊन जाते ते एकाच वेळेस, ते टॅलेंटेड असतात, इनबॉर्न टॅलेंट असतात। पण इंटेलिजन्स ते डेव्हलप करायचा असतो ह्या माणसांनी। हमेशा एक्सरसाइज जेवढ्या वेळेस आपण प्रयत्न करू जोपर्यंत ते आपलं होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत अभ्यास करायला पाहिजे। असं कोणतं पण फील्ड असं मेडिकलच नाही, कोणतं पण राहो तर असं करायला पाहिजे। आणखी मी खूप आभार मानतो ज्यांनी माझे सत्कार वगैरे घेतले त्यांचा धन्यवाद। सर्वप्रथम मी विद्येची देवता माता सरस्वतीला नमन करतो, तसेच माझे आणि माझ्या कुटुंबाचे आधारस्तंभ स्वर्गवासी सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांनासुद्धा नमन करतो, कारण की त्यांच्या ह्या सगळ्या याच्यामुळेच जे त्यांनी आमच्या कुटुंबाला जो आधार दिला त्याच्यामुळे त्यांचासुद्धा तेवढंच हे आहे। मी एक लक्ष ठेवलं होतं, माझे वडील एकटेच होते आणि एका कुटुंबाला मी पाहिलं समाजामध्ये, तर एका कुटुंबाच्या मागं म्हणजे लोक आज जो ह्या भाग जर पाहिला तर हा राजकारणाकडे भाग जास्त आहे, तर एक कुटुंब म्हटलं म्हणजे तेवढं महत्त्व नव्हतं। परंतु मी तेव्हाच माझ्या लक्षात आलं की नाही, आपल्याला महत्त्व नाही। मी राजकारणामध्ये सुद्धा मला इंटरेस्ट होता, पण कुटुंब एकटाच मुलगा एकटे दोघंचा आम्ही भाऊ, त्यामुळे आम्हाला महत्त्व नव्हतं। मी तेव्हा ठरवलं की नाही, आपल्याला याच्यामध्ये हे नाही, आपल्याला आपण बुद्धिमत्तेने आपण सामोर जाऊ शकतो। त्यामुळे मी लहानपणापासूनच एखाद्या रोपट्याला जर त्याला आकार द्यायची जर वेळ राहते तर ते लहानपणी राहते, तेव्हापासूनच मी माझ्या मुलांना तसा आकार देण्याचा प्रयत्न केला। आणि मी आपल्या माझ्या घरचे जे कुटुंब आहे यांनीसुद्धा मला सहकार्य दिलं आणि त्या सहकार्यामधून मी आपला खर्च कमी करून काही तणापाजून करून थोडी मी माझ्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीसुद्धा माझ्या प्रयत्नाला यश दिलं, त्याच्यामुळे त्याचंहीसुद्धा हे आहे। त्याचं म्हणणं आणि त्याचंही बरोबर आहे की मी ह्या मुलाला एक चान्स दिला आणि त्यालाही द्यायला पाहिजे, त्याच्यावरही अन्याय नको। परंतु माझी आर्थिक परिस्थिती एवढ्या, मी एक शिपाई म्हणून कोलबा स्वामी विद्यालय धापेवाडा इथे कार्यरत आहे, अपडाऊनचा खर्च आहे आणि एवढ्या कमी पगारामध्ये मला हे सगळं सांभाळणं थोडंसं कठीण आहे। परंतु माझी इच्छा आहे बा की जवळपासाला त्याचा BAMSला आताही आहे म्हणजे प्रवेश मिळतो त्याला, पण त्याच्यावर अन्याय होईन असं मला वाटते।
आता ते आमचे इखे सर वगैरे बोलले होते की बा नाही बा समाजाच्या माध्यमातून आपण काहीतरी करू, पण मला आता या मुलाचं सोमवारीच वानखेडे मॅडम म्हणून कोचिंग क्लास आहे तर ते तिथे सुरू होतं यांचं, तर आता कोणाची प्रतीक्षा पाहण्यापेक्षा आपणच काहीतरी तडजोड करू बा असा माझा प्रयत्न आहे आणि मी त्याला रिपीट करणार आहे.